नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मंडळी काही फोटो आता आम्हीही दाखवणार आहोत कारण ते दाखवणं आवश्यक आहे संसदेमध्ये फोटो पोस्टर दाखवणं अलाउड नसत पण तरीही काही मंडळी संसदेत फोटो दाखवतात आणि त्याचा गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात आता मला सुद्धा काही फोटो दाखवावे लागतील आणि मगच आपल्याला पुढे सरकावं लागणार आहे पहिल्यांदा मुद्दाम हुसेन काय चुकतो बोलताना ना मी राहुल गांधी तो दाढी वाढलेला सद्दाम हुसेन असतो आणि काही जण मुद्दाम दाढी वाढवतात तेव्हा मुद्दाम मुद्दा हुसेन असं ते सोशल मीडियावर वाचलं होतं म्हणून मला ते पटकन तोंडात मुद्दाम हुसेन आलं अशा चुका माझ्याकडून होतात माफ करा तर ते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये वाढलेल्या दाढीसह भाषण केलं आता राहुल गांधी म्हणजे बावन्न वर्षाचा तरणाबांड नेता तारुण्याची व्याख्या बदलली आहे हे तर तुम्हाला मी मागे सांगितलंच आहे तरणाबांड नेता संसदेमध्ये काय बोलला हे पहिल्यांदा दाखवतो मग काय दाखवलं हे दाखवतो आणि मग आपण जाऊया मला काय दाखवायचं आहे त्या विषयावर चला जरा बघा राहुल गांधी काय बोलले ते हिमाचल हिमाचल सेब की बात होती जी काश्मीर मे सेब की बात होती जी पोर्ट्स की बात होतीये जी एयरपोर्ट की बात होती जी इंफ्रास्ट्रक्चर अच्छा हम सड़क पे चल रहे हैं मैं पूछूं किसने बनाई अदानी जी <laughs> तो लोगों ने यह भी पूछा कि राहुल जी ये जो अदानी जी जो हैं इनकी सफलता कैसे हुई ये इतने बिजनेस में कैसे घुस गए इतनी सफलता कैसे प्राप्त हुई और सबसे जरूरी जवाब सवाल इनका हिंदुस्थान के प्रधानमंत्री के साथ क्या लीजिए प्लीज ऐकलं राहुल गांधी म्हणाले की सगळं काही अदानीनाच का मिळत आहे सगळं अदानी 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 असं का आणि असं असेल तर अदानींच्याकडून भारत अक्षरशः लुटला जातो आहे असं त्यांचं विधान होतं त्यांनी उदाहरणादाखल एक फोटो दाखवला त्या स्क्रीनशॉटही मी तुम्हाला दाखवतो तो, तो स्क्रीनशॉट बघा ज्या फोटोत अदानी मोदी आणि बाकी लोक विमानात दिसत आहेत चलो ठीक आहे बाई अदानीच्या विमानात मोदी बसणं हा एक असा मोठा पुरावा झाला की ज्या पुराव्याच्या आधारे मोदींना अदानींच्या जवळचं किंवा अदानींना सर्वस्व देणारं म्हटलं जाऊ शकतं त्यांनी उदाहरणही खूप दिलीत ते गेले बांगलादेशामध्ये तिथली कामं अदानी ना मिळाली ते गेले श्रीलंकेमध्ये तिथली कामं अदानी ना मिळाली ते गेले ऑस्ट्रेलियामध्ये तिथली कामं अदानी ना मिळाली करणार काय तुमच्या काळात अदानी आणि अंबानींच्या शिवाय कोणीही मोठा उद्योगपती उभा राहू शकला नाही मग तुम्ही जे उद्योगपती उभा केलेले आहेत त्याच उद्योगपतींच्या आधारावरती आम्हाला पुढे सरकावं लागेल भारतात कमी उद्योगपती आणि पती उद्योग जास्त चाललेत हा देश मोदी पुढे घेऊन जात आहेत ते तुम्ही निर्माण केलेल्या उद्योगपतींच्या आधारावरच तुम्ही फोटो दाखवला की मोदींच्या सोबत कोण कोण दिसत आहे आता राहुल गांधींना मला काही छायाचित्र दाखवायची आहेत सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधींना अतिप्रिय असलेल्या व्यक्तीचं छायाचित्र दाखवतो आणि ती अतिप्रिय व्यक्ती म्हणजे चक्क जावाई ज्या मातो दशमो ग्रहा असं म्हटलं जात गांधी परिवाराचे जावाई मिस्टर रॉबर्ट सोबत तुम्हाला हेच अदानी दिसत आहेत हेच अदानी दिसत आहेत कसं आहे राजकारण्यांशी उद्योगपतींना संबंध ठेवावे लागतात आणि तेच संबंध गौतम अदानींनी राजकारण्यांशी वारंवार ठेवलेले आहेत एवढ्यावर नाही भागणार हो एवढ्यावर नाही भागणार आता मी तुम्हाला हेच अदानी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांच्या सोबत दाखवतोय ते आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसोबत अदानींचा फोटो बघा एवढ्यावर नाही भागायचं अदानी अंबानी यांचे वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत अहमद पटेल दिसतय बाकी धीरूभाई अंबाणी मुकेश अंबानी बाकीचे अंबाणी यांच्यासोबतचेही फोटो आहेत तेही तुम्हाला मी दाखवतोय राहुल गांधी एक फोटो दाखवून संसदेमध्ये गोंधळ घालायचा असतो हे चित्र आता जुनं झालं भारताची संसद ही लोकांच्या प्रतिनिधींची संसद आहे आम्ही थेट लोकांच्या समोर ही छायाचित्र दाखवत आहोत बघा ना कळलं उद्योगपतींचे संबंध सगळ्यांशीच असतात प्रत्येक राज्यकर्त्याशी असतात ते असायला पाहिजेत राज्यकर्ता आणि उद्योगपती यांचे संबंध असतील तरच देशातले उद्योग नीट चालू शकतात पंतप्रधान बनला म्हणून मी उद्योजकांशी भेटणारच नाही हे असले धंदे करायचे नसतात मोदी थेट उद्योजकांशी संबंध ठेवतात ही गोष्टच मुळात खूप उत्तम आहे बाकी मोदींच्या मध्ये आणि बाकी पंतप्रधानांच्या मध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता एक मोठा फरक आहे मोदींचे उद्योगपतींशी संबंध आहेत आणि उद्योगपतींशी संबंध ठेवून काही पंतप्रधान स्वतःच उद्योग करत होते हा मोठा फरक राहुल गांधींनी लक्षात घेतला पाहिजे बरं फेकायचं 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 तरी किती फेकायचं भालाफेकीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळालं ऑलिम्पिकमध्ये म्हणून भारतातल्या प्रत्येक राजकीय नेत्यांनी फेकलंच पाहिजे असं काही नाहीये ना राहुल गांधींनी मुंबई विमानतळाच्या या कंपनीबाबत एक नवाच मुद्दा सभागृहात मांडला आणि ते म्हणाले जीविके या कंपनीवर ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा दबाव टाकून ती जीविकेकडून काढून घेण्यात आली आणि त्यानंतर ते अदानींना देण्यात आलं राहुल गांधींना काहीतरी कोणीतरी कानात सांगतं आणि ते सांगितलेलं राहुल गांधी खरं समजतात आणि त्यावरच राहुल गांधींच्या घोळाला सुरुवात होते तोच घोळ नेमका लक्षात येत नाही आणि गांधी आपलं हसं करून घेतात काय जीविकेचा विषय मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतात ते सुरुवातीला जीव्ही के या कंपनीकडे होतं हे विमानतळाच्या नंतर बंगळुरूचं विमानतळ देखील जीव्ही के या कंपनीला देण्यात आलं आता बंगळुरू आणि मुंबई यासारखी मोठी विमानतळ ताब्यात असलेल्या ऑपरेशनसाठी ताब्यात असलेल्या जीविकेनं मोठी कर्ज देखील घेतलेली होती जीव्हीकेच्या ताब्यात बंगळुरू विमानतळ आलं मुंबईचं आलं आणि नेमका कोरोनाचा कहर सुरू झाला कोरोनाच्या कहारामध्ये आंतरराष्ट्रीय विमानं आंतरराज्य विमानं बंद झाली विमानतळ बंद झालं दोन तीन महिने विमानतळ बंद राहिल्यानंतर जीविकेच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली जीविके या कंपनीला या विमानतळाचा कारभार चालवणं अत्यंत कठीण होऊ लागलं आणि ते कठीण होल्यानंतर जीविकेने अदाणींच्या सोबत करार केला आणि या करारानुसार जीविकेच्या कंप जीविकेचे विमानतळ मुंबईचं जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते अदानींच्या कंपनीकडे आलं जीविकेनी करार करून हे विमानतळ अदानींच्याकडे दिलेलं आहे आणि राहुल गांधींनी सांगून टाकलं की काढून घेतलं दबाव टाकला आणि अदानींच्याकडे देऊन टाकलं हे सगळं असं आहे त्यात इंडी टीव्ही सारखं म्हणजे एन डी टी व्ही यांना चालवणं झालं नाही म्हणून कंपनीनं ती अदानीला देऊन टाकली आणि सांगून टाकलं की अदानीनं विकत घेतली अदानीनं विकत घेतली अरे कटोरा लेखे आप गये थे अदानी के पास हे आम्हाला येत नाही तुम्ही घेता का उगाच एखाद्या उद्योगपतीच्या वरती अशा स्वरूपाचे बालंट टाकत राहायचे ते यासाठी टाकायचे की देशाच्या पंतप्रधानांना बदनाम करता आलं पाहिजे पुन्हा लोक म्हणतात की अदानींच्या समर्थनामध्ये भक्त मंडळी उतरल्यामुळे अदानींना बऱ्यापैकी आधार मिळाला अरे ज्या उद्योगपतींचे तुमचेही संबंध होते ज्या उद्योगपतींचा देशाच्या आर्थिक जडणघडणीत मोठा वाटा आहे अदानी असतील अंबानी असतील विप्रोचे असतील टाटा असतील बिर्ला असतील या सगळ्यांचा वाटा आहे आणि त्यांना वेगवेगळे वेग प्रोजेक्ट मिळाले म्हणून सरकारला बदनाम करण्यासाठी म्हणून मोदींना बदनाम करण्यासाठी म्हणून राहुल गांधी ज्या पद्धतीनं टूलकिट वापरतायत ना आक्षेप त्यावर आहे म्हणूनच राहुल गांधींनी या व्हिडिओत बघितलेले फोटो देखील बघून घ्यावेत आणि आपला निर्णय घ्यावा एवढंच आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद